काँग्रेस पक्षाच्या मदतीने महापालिका परिवहन समिती सभापतीपदी भाजप जय साळुंखे यांची वर्णी लावण्यात यशस्वी ठरला. महापालिका परिवहन सभापती निवडीची प्रक्रिया मंगळवारी सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडली. जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिलं. भाजपकडून जय साळुंखे तर महाविकास आघाडीकडून सेनेचे परशुराम भिसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवड प्रक्रियेत भाजपचे भैरण्णा भैरामडगी तर काँग्रेसचे तिरुपती परकीपंडला गणेश साळुंखे हे अनुपस्थित होते. तर MIMचे शाकीर हुसेन सगरी यांनी तटस्थ भूमिका घेतल्यानं भाजपला सेनेच्या उमेदवारापेक्षा 2 मतं अधिक मिळाली. त्यामुळं भाजपचे जय साळुंखे हे 5 मताधिक्यानं निवडून आल्याची घोषणा पीठासीन अधिकारी डॉक्टर मिलिंद शंभरकर यांनी केली. यामध्ये 4 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते, मात्र ते प्रत्येकी श्री जय दत्तात्रय साळुंखे यांचे 2 नामनिर्देशन पत्र होते. परशुराम मारुती भिसे यांचे 2 नामनिर्देशन पत्र, दोन्ही नामनिर्देशन पत्र हे वैध होते. त्यानंतर नियमानुसार त्यांना फॉर्म मागे घ्यायसाठी संधी देण्यात आली होती, कुठलाही फॉर्म मागे घेतला नाही, त्याच्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यामध्ये जय दत्तात्रय साळुंखे यांना 5 व परशुराम मारुती भिसे यांना 3 मिळाले. मताधिक्याने श्री जय दत्तात्रय साळुंखे यांना जास्त मते मिळाले, त्यांना निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही परिवहन सभापती निवडीच्या प्रक्रियेत चमत्कार घडवू असा दावा करणाऱ्या सेनेच्या नेत्यांचा भाजपच्या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला. उमेदवारी ज्यावेळेस भरली होती त्याचवेळेस सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीचा चेअरमन होणार म्हणजे होणार, पण शिवसेनेची आपण चमत्कार घडणार म्हटल्यावर सगळ्यांची नजर त्या ठिकाणी लागलेली होती. आणि शिवसेनेने जी घोषणा केलेली होती चमत्काराची, ती फसली म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि अतिउत्साहापोटी महाविकास आघाडीच्या विश्वासावर काँग्रेस त्यांना पाठिंबा राहील असं त्यांनी या ठिकाणी त्यांना वाटलं होतं, पण काँग्रेसचे छुपे मदत हे आम्हाला आज या ठिकाणी मिळाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारतीय जनता पार्टीला 5 शिवसेनेला 3 आणि MIM तटस्थ. सोलापूर महानगरपालिकेचे परिवहन सभापतीचं निवड आज होते, त्या दिवशीच मी म्हणलेलं आहे 11 कळेल तुम्हाला काय होणार आहे, ते सर्वजण आमच्याच बाजून होणार आहे, आमचाच उमेदवार विजय होणार आहे असं मी 9 सांगितलं आहे, आमचाच विजय या ठिकाणी झालेला आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी महापालिकेच्या राजकारणात महाविकास आघाडीचा धर्म पाळला जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी व्यक्त केली. राज्यातलं जे महाआघाडीचं सरकार आहे ते महापालिकेमध्ये लागू नसून या महानगरपालिकेला हे नेतृत्व करणारे मान्य नाही आहेत, हेच या दुसऱ्यांदा परत एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि भारतीय जनता पार्टी त्यांनी ठरवलेल्या आपल्या या निवडणुकीमध्ये इच्छित यश संपादन केलेलं आहे, त्याबद्दल सगळ्या आमच्या सदस्यांचं आणि मतदारांचं अभिनंदन. हे जे 2 म्हणजे अनुपस्थित राहिलेलं आहे त्यांचा कदाचित महाआघाडीच्या एकूण नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह असावं असं मला वाटतं. महापालिकेच्या राजकारणात महेश कोठे मोठे होणार नाहीत याची खबरदारी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांनी घेतली. काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणूनच भाजपचा सभापती झाला अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी व्यक्त केली. मला माहित आहे, मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे, कोणामुळे झालं नाही, महाआघाडीचा धर्म कोणी पाळला नाही हे तुम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळं जर महाआघाडीचा धर्म जर काँग्रेस पक्षाने पाळला असता तर निश्चित 6 सदस्य आमचे होते आणि भाजपकडे 5 होते, त्यामुळे चिठ्ठीची सुद्धा गरज नाही, आमचा सभापती त्या ठिकाणी निवडून आला असता. असंच म्हणावं लागेल, थोडंसं घडतंय त्यात काही नवल नाही आहे. काय घडतं कोटेला रोखण्यासाठी प्रत्येक वेळी असं हे असे प्रयोग नेहमी होतात, हा प्रयोग काही नवीन नाही. परिवहन उपक्रमाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया परिवहन समितीचे नूतन सभापती जय साळुंखे यांनी व्यक्त केली. आणि भारतीय जनता पार्टीनं एवढ्या लहान कार्यकर्त्यांना एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकलं, सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना इथं परत आणणं हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतंय. आणि बिनविरोध करणाऱ्यांना हे एक चांगली चपराक आहे असं माझी प्रतिक्रिया आहे. जीवनची व्यवस्था
सर्व चांगली करण्यात येईल, काही नवीन बसेस आणण्यात येईल आणि कार्यशाळा सुसज्ज करण्यात येईल. महाविकास आघाडीत एकवाक्यता नसल्यानंच महापालिकेच्या परिवहन सभापतीपदी भाजपच्या उमेदवाराची वर्णी लागली. महापौर, उपमहापौर, सभागृहनेते आणि नगरसेवकांनी यावेळी एकत्रित येऊन महापालिकेत जल्लोष साजरा केला.